अपयश आलं असेल, चुका झाल्या असतील, तर त्या कशा दुरुस्त करणार आहे सत्यावर आधारित, याचा पुढेही आढावा त्यांनी घेतला. त्यामुळं आम्ही आमच्या प्रत्येक सभामध्ये आम्ही अधोरेखित केलं की 370 असेल, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स असेल, सावरकरांचं भारतरत्न असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, हे मुद्दे फक्त घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या इतकाही जिव्हाळ्याचा उठापणाच्या प्रश्नावर कुठल्याही ज्येष्ठ नेत्यानं भाष्य केलं नाही. त्यांचे सगळे कॅबिनेट मंत्री फिरत होते, कराडला स्वतः अमित शहा आले, एक मुख्यमंत्री आले, आपल्या जिल्ह्यामध्ये मोदी आले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण लोकांना हळूहळू लक्षात यायला लागलं की यांना आपल्या परफॉर्मन्सवर, आपल्या कामगिरीवर, आपल्या गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल काही बोलायचं नाही किंवा बोलू शकत नाही, किंवा बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. मग पुन्हा जनतेला कुठेतरी राष्ट्रीय प्रश्नामध्ये गुरफडून टाकायचा प्रयत्न झाला, तो ही जनता आता सहन करणार नाही. पुढच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला दररोज महाराष्ट्राच्या जनतेच्या जिव्हाळ्याचे, पोटापाण्याचे, रोजीरोटीच्या प्रश्नावर चर्चा करावी लागणार आहे. मी तुम्हाला ते बाध्य केल्याशिवाय राहणार नाही. आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये सत्तेच्या वाटपाबद्दलची चर्चा आपण सगळं सांगतोय. हा त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यांचं काय सिक्रेट अंडरस्टँडिंग झालं होतं, काय गुप्त समझौता झाला होता, जो गुप्त समझौता आता झालाच नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. विशेषतः 50-50% फॉर्म्युला, 50% मुख्यमंत्री पद आणि 50% मंत्रिमंडळाच्या जागा, शिवसेनेच्या नेत्यांच्याकडून असा करार झाला होता, अमित शहा यांच्या समोर असा करार झाला होता असं सांगतात. मुख्यमंत्री आज म्हणतात की असं काही झालंच नाही. त्यामध्ये त्यामुळं दोघांपैकी एकच व्यक्ती सत्य बोलतोय हे स्पष्ट झालं. पण मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनं तर तात्काळ न ठेवता जे काही त्यांना करायचं तो दिलेलं सरकार सुरू केलं पाहिजे. आज आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही अपयश आलेले आहेत ते लोकांच्या समोर आहे. आज कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूरकडून घेऊन जावं लागलं. अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन असतील, म्हणजे हमी भावाबद्दल असतील, स्वामीनाथन आयोगाबद्दल असतील, शेतकऱ्यांचं दुप्पट 2022 पर्यंत दुप्पट करायचं आश्वासन असेल, किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं भावांतराबद्दलचं आश्वासन असेल, जर एखाद्या व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरानं जर शेतीमाल विकत घेतला तर शिक्षा करू त्याबद्दल त्यांचं आश्वासन असेल, काही झालं नाही. मराठा आरक्षणाबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल लागतोय त्याबद्दल अजूनही कोणाला काही सांगितलेलं नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल स्पष्टपणे मी देणार नाही असं विधिमंडळानं निवेदन केलं.